उस्मानाबाद जिल्ह्यात 2020 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे केशेगाव येथील फुटलेल्या तलावाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे। या तलावाच्या रखडलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे केशेगावसह 4 गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। गेल्या 3 वर्षांपासून ओलिताखाली असलेली येथील शेकडो हेक्टर शेतजमीन ही कोरडवाहू बनली आहे। वारंवार विनंत्या करूनही जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। स्थानिक आमदार जिल्हाधिकारी यांच्यासह एका केंद्रीय पथकाने देखील येथील पाहणी केली, त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे 3 वर्ष उलटूनही तलावाच्या दुरुस्तीचं हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी या शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे। दरम्यान लवकरात लवकर हे काम पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिलाय। दरम्यान या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। उस्मानाबाद जिल्ह्यात 2020 साली अतिवृष्टीनं शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजवली होती। या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। याच अतिवृष्टीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथील एक पाझर तलाव आहे, तो फुटला होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। अगदी हा पाझर तलाव फुटून 3 वर्ष उलटून गेले तरी देखील या तलावाचं काम झालेलं नाही आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। मग काय सांगाल नेमकं, हा तलाव फुटला होता, 3 वर्ष झालेत, अजूनही याचं काम पूर्ण झालेलं नाही, काय सांगाल? काय सांगायचं, येतात बघून जातात, नुकसान झालं एवढं झालं तेवढं झालं म्हणते, ऐकत सगळे निघून जातात। काय नुकसान झालं तुमचं? की ऊस वाहून गेला, सगळा ऊस पूर्ण बुजला होता, त्याच्यानंतर दगड दोंड सगळे पाळू हितून जी ही गेले सगळे मटेरियल सगळे माझ्या शेतातच आहे, विहिरीत गेलं, विहीर सगळी बुजली। ह्याचा कमीत कमी नाही तर 200-300 हेक्टर जमीन जी आहे एवढ्या एकाच गावचा नाही तर 2-3 गावला जे पर्क्युलेशन पाण्याचं होतंय, ज्याच्या विहिरीला बोरला फरक पडत होता, तो आता बिलकुल 50% पेक्षा भी कमी झालेला आहे। आणि इथं उन्हाळ्याच्या दिवसात जनावराला माणसाला प्यायला बिलकुल कसलंच पाणी नाहीये। तलाव फुटल्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात एक नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, आणि दुसरी गोष्ट आता काहीतरी करून खायचं, काहीतरी त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं म्हणलं तर प्यायला पाणी सुद्धा नाही, पर्क्युलेशन नाही, पाणी नाही, आणि सगळे शेतकऱ्याचे इथं दयनीय अवस्था झाली आहे। इथं शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, शासनानं ताबडतोब याच्यावर निर्णय घ्यावा। या तलावाचं काम आता तरी लवकरात लवकर मार्गी लागणार का, याकडे या शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात। ओंकार कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, केशेगाव।